केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग नवी दिल्ली यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव कालावधीत दिव्यांग व्यक्तींच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठी व मार्गदर्शक सूचनांचा जिल्हास्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय कोरोना सहाय्य दिव्यांग कक्ष जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय टिळक रोड अहमदनगर या ठिकाणी स्थापन केला. त्यासाठी अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती नोडल अधिकारी जिल्हास्तरीय कोरोना सहाय्य दिव्यांग कक्ष तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे यांनी दिली आहे. नमस्कार. आज या ठिकाणी दिव्यांग कक्ष ज्याची निर्मिती राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विद्या मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजनांना सशक्तीकरण करण्यासाठी या विभागामार्फत जिल्हा प्रशासन व जिल्हा समाज कल्याण अधिकारी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक रोडवरील जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयात या कक्षाची स्थापना झाली असून 31/3/2020 पासून या कक्षामध्ये शाळेतील विविध शाळेतील कर्मचारी कामकाज करतात. या कामकाजामध्ये दिव्यांगांना सशक्तीकरणमध्ये प्रामुख्याने त्यांना सोयीसुविधा पुरवण्याचं काम या ठिकाणी केले जाते. मग त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचं किट असेल, आरोग्यासाठी विविध औषधं साहित्य असतील, कम्युनिटी किचन असेल, अन्यथा त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील त्याचं निराकरण 24 तासाच्या या ठिकाणी करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. त्या कामी BDO सहाय्यक गट विकास अधिकारी आणि अशा अनेक अधिकाऱ्यांची आपण मदत घेतो आणि ऑनलाईन कामं जास्तीत जास्त संपर्कातून त्या दिव्यांगांना सहज उपलब्ध करून देता येईल, त्याची हिळसांड होणार नाही याची आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी त्याला एक मदत करतो आणि त्याचं आयुष्य त्याचं जीवनमान सुसह्य राहील. आणि करोनाच्या याच्यात सर्व कर्मचारी सुरक्षित अंतर ठेवून कामकाज करत आहे. या ठिकाणी जास्त गर्दी होत नाही, पण मी जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांना एक या माध्यमातून अपील करू इच्छितो की आपण या योजनेचा लाभ घ्यावा. त्याकरता आमचे मोबाईल क्रमांक उपलब्ध असून त्या क्रमांकावर आपण संपर्क साधला असंही आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत याची मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्वाही देतो. आपणही सुरक्षित अंतर ठेवून करोनाच्या या असाध्य जो आपल्याकडे एक प्रकारचा सर्व भारतभर जगभरच म्हणता येईल त्याची हानी प्रत्येकाला माहीत आहे, त्याचं कारण आणि त्याच्यावरच्या उपाययोजना तर अशा काही नाही आहे, पण जास्तीत जास्त आपण घरातच थांबून आणि सुरक्षित अंतर ठेवून जास्तीत जास्त प्रशासनाला सहकार्य करावं असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कुठल्याही दिव्यांग बांधवांनी आम्हाला जर या क्षणी फोन केला तर त्याचं म्हणजे त्याचं तक्रारीचं दखल 24 तासाच्या आत आम्ही घेऊ आणि संबंधित ठिकाणी त्याला लागणारं साहित्य आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद. जय